माझं नाव वर्षा काळे, मी गृहिणी आहे. माझं नाव संतोष काळे आहे, मी अकाउंटिंग ऑडिटिंग आणि टॅक्सेशनचा प्रोफेशनल आहे. बोनितो डिझाईन्सचे मी व्हिडिओ बघितलेले होते यूट्यूबवर. त्यांचे कलर कॉम्बिनेशन, डिझाईन्स मला खूप आवडलेले, म्हणून आम्ही बोनितो डिझाईन्स चॉईस केलं. तसं बघायला गेलं तर आम्ही दुसरं कोणता इंटेरियर डिझायनर बघितलाच नाही. आम्ही बोनितोचे म्हणजे माझ्या मित्राकडून मला कळालं की बोनितो चांगल्या प्रकारे घराचं इंटेरियर डिझाईन करतात. आम्ही डायरेक्ट ठाण्याला त्यांच्या ऑफिसला गेलो, तिथे आम्हाला ऑलरेडी त्यांनी रेडी म्हणजे त्यांनी फ्लॅट जे बनवलेत दाखवण्यासाठी ते आम्ही पाहिलेत आणि आम्ही त्याच्यावरून मग बोनितोला पुढे प्रिफर केलं. त्यांची क्वालिटी, कामाची क्वालिटी, त्यांचं मटेरियलची क्वालिटी आणि मेन म्हणजे त्यांनी आम्हाला आमच्या बजेटमध्ये घर डिझाईन करून दिलं, म्हणून आम्ही बोनितो हे चॉईस केले. बेसिक डिझाईन म्हणजे असं होतं की आम्हाला खूप सिम्पल आणि सोबर असं घर हवं होतं. आम्हाला जास्त म्हणजे भरलेलं घर पण नव्हतं हवं. आमच्या लिव्हिंग रूममध्ये पण आम्हाला एकदम सिम्पल आणि एकदम लाईट कलर्स यूज करायचे होते, जे की आम्ही डिझायनरला सांगितले आणि त्यांनी त्याप्रमाणे डिझाईन केलं होतं. वरती जागा माझी किचनच आहे, कारण मी गृहिणी आहे, माझा सगळ्यात जास्त वेळ किचनमध्येच जातो, त्याच्यामुळे मला किचनच फेवरेट आहे माझा. मी उन्हाळ्यामध्ये जास्त करून जर सुट्टी असेल मला तर मी काय माझ्या लिव्हिंग रूममध्ये मी मस्तपैकी कोल्ड्रिंक घेऊन बसतो आणि टी व्ही बघतो. मी आय पी एल खूप फॉलो करतो. माझी आवडती टीम मुंबई इंडियन्स आहे आणि आता ते क्वालिफाईड झालेले आहेत, त्यामुळे मला असं वाटतं की ते ह्या वर्षीचं आय पी एल तेच जिंकतील. जेव्हा आम्ही डिझायनरबरोबर मिटिंग केली आणि ज्यावेळेस आमचं फायनलायझेशन चालू होतं, ज्यावेळेस मटेरियल सिलेक्शन चालू होतं, त्यांनी जे जे आम्हाला स्पेसिफिकेशन सांगितले होते किंवा मटेरियलची क्वालिटी सांगितली होती ती एक्झॅक्टली त्याप्रमाणेच आहे. त्यांचे मॉड्युलर्स वगैरे खूप सुंदर आहेत आणि आम्हाला तेच हवं होतं. त्याच्यामध्ये जे छोट्या छोट्या खूप गोष्टी आहेत, मॉड्युलरचे ज्या एजेस असतात ते म्हणजे एकदम खरंच सुंदर आहे ते, आणि मटेरियलची क्वालिटी तर अप्रतिम आहे. I love my bedroom made by Bonito. सीझन मध्ये आम्हाला बाल्कनीमध्ये बसून चहा भजी खायला खूप आवडतं.